औरंगाबादमध्ये येत्या 14 जानेवारीला नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकरी जनता एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. दलित ऐक्याचा केवळ चर्चा आजपर्यंत झाल्यात, मात्र प्रत्यक्षात औरंगाबादमध्ये तरुणांनी एकत्र येत दलित संघटना, विविध राजकीय पक्षात काम करणारे दलित नेते आणि एकाच व्यासपीठावरती त्यांना आणण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबादमध्ये झालेल्या एका बैठकीत एक विचार एक मंचची घोषणा केली गेली आणि ज्या तरुणांनी या दलित ऐक्यासाठी हा प्रयत्न केला त्या तरुणांशी संवाद साधलाय प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. देशातील दलित ऐक्याबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होत्या, मात्र औरंगाबादमध्ये प्रत्यक्षात ते घडायला सुरुवात झालेला आहे. 14 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे आणि त्या दिवशी एक मंच एक विचार घेऊन दलित संघटना आणि पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. विशेष म्हणजे राज्यातले देशातले जे दलित चळवळीमध्ये काम करणारे मोठे नेते आहेत ते सुद्धा एका व्यासपीठावर आणण्याची करामत इथल्या काही तरुणांनी केलेली आहे आणि आज औरंगाबादमध्ये बैठक झाल्यानंतर हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आपल्याबरोबर ही सगळी मंडळी आहे ज्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केला होता की दलित संघटनांमधली कुठेही मतभेद राहू नये, बाबासाहेबांच्या नावाखाली त्या विचाराच्या छत्रीखाली सगळेजण एकत्र यावं असा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला. आपल्याबरोबर कुणाल आहे, त्याचबरोबर सगळी ही मंडळी आहे त्याच्याबरोबर आपण बोलूयात. एक आनंदाची बातमी तुम्ही खरं तर आंबेडकरी जनतेला देता आहात, काय नेमकं 14 जानेवारीचं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि हे तुमच्या डोक्यात आलं कसं, कारण ऐक्याबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा होत्या. आता 1 तारखेला भीमागर्ग शौर्यदिन होता. या शौर्यदिनी काय झालं सर्वांना माहिती आहे, खूप त्या ठिकाणी आम्ही स्वतः तरुण होतो त्या ठिकाणी, सर्वांनाही त्या ठिकाणी मार बसलाय, काही लोक आमच्या सर्वांच्या तरुणांच्या गाड्या फुटल्या, सर्व झालं असं. तो एक रोष म्हणून तरुणांच्या मनात एक राग होता की हे का घडतंय असं, आणि याला एक सर्वांचं असं मत होतं की याला आपण विभागलेलं आहे म्हणून आपल्यावरती हा असं प्रॉब्लेम होत आहे, तर हे विभागलेलं पण आपण कसं एकत्र करायचं. तर एक आम्हाला संकल्पना अशी सुचली की सर्वांना युवकांना की 14 जानेवारी आपला नामविस्तार दिवस आहे, त्या ठिकाणी आपण असं प्रयोग करून बघूया की सर्व आपले समाजातील नेते, दलित समाजातील नेते आणि इतर पक्षात काम करणारे नेते एकत्र येतात का. आम्ही सर्वांना आवाहन केलं आणि त्या आव्हानाला आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय आणि आज आम्हाला म्हणजे जास्तीत जास्त संघटनांचा पक्षांचा आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे आणि यापुढे आम्ही असे कार्यक्रम करत राहू. पण 14 तारखेला आमचा एक विचार एक मंच असा आमचा हा कार्यक्रम राहील, त्या ठिकाणी सर्व नेते एकत्र येतील, समाजाला संबोधन करतील आणि त्या ठिकाणी समाजाला असं वाटलं पाहिजे सर्व तरुणांच्या वतीनं की हे एकत्र आल्यामुळे आपण सुरक्षित होत आहोत.